नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जिल्हा तलाठी भरतीचा दोन हजार चौदा सा साली झालेला जो पेपर होता तो आपण संपूर्ण सहित पाहिला होता तर त्या त्यामध्ये आपण भाग एकूण चार भागामध्ये तो पेपर कव्हर केला होता तर त्याचप्रमाणे आज आपण इथे जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे उस्मानाबाद ठाणे गोंदिया व सिंधुदुर्ग किती एकूण चार जिल्ह्याचा जो पेपर होता त्यावेळेस एकच पेपर झालेला होता दोन हजार चौदा साली उस्मानाबाद ठाणे गोंदिया व सिंधुदुर्ग तर तलाठी भरतील लेखी परीक्षेचा हा दोन हजार चौदाचा पेपर होता चार जिल्ह्यांचा तर यामध्ये एकूण दोनशे प्रश्न होते व एकूण दोनशे मार्काला होते म्हणजे प प्रत्येकी पन्नास 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 असे पॅटर्न होता म्हणजे मराठी ग्रामर पन्नास इंग्लिश ग्रामर पन्नास जी के पन्नास व गणित बुद्धिमत्ता पन्नास असे एकूण दोनशे प्रश्न होते तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये भाग एकमध्ये आपण पहिले पन्नास प्रश्न म्हणजे मराठी व्याकरणचे जे पहिले पन्नास प्रश्न आहेत ते आपण इथे कवर करणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर मग आपण वेळ न घालवता तर आपण आपले डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहूयात आजचा आपल्या व्हिडिओमधील हा प्रश्न पहिला तर प्रश्न पहिला आहे एकांकिकाकार नसलेल्या लेखकाचे नाव ओळखा तर एकांकिका म्हणजे त्याला आपण काय म्हणतो नाटक म्हणतो म्हणजे खालीपैकी कोणते जे लेखक आहेत ते नाटक लिहित नव्हते असं आपल्याला ओळखायचं आहे म्हणजे अनंत कानेकर जे आहेत ते नाटक लिहित होते त्याप्रमाणे विजय तेंडुलकर यांचे नाटक हे प्रसिद्ध आहेत व महेश एलकुंचवार हे देखील नाटककार होते म्हणजे एकीकांक एकांकिकाकार होते त्यांना पण वसंत बापट जे आहे ते एकांकिका एकांकिकाकार नव्हते म्हणजे ऑप्शन दोन जे आहेत आपलं आन्सर असेल एकांकिकाकार नसलेल्या लेखकाचे नाव कोणते असेल तर ते वसंत बापट पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन काय आहे संस्कृत नसलेला उपसर्ग ओळखायचा तर उपसर्ग म्हणजे काय तर त्याला आपण पूर्वप्रत्यय म्हणतो तर आता खालीलपैकी संसर्ग असलेले प्रत्यय कोण आहेत उपसर्ग लागणारे ला प्रति अभि उपकार प्रतिकार आपण म्हणतो किंवा अभिमान हे जे आहे ते संस्कृत प्रत्यय आहेत म्हणजे उप संस्कृत प्रत्यय म्हणजे उपसर्ग आहेत पण आड जो आहे तो संस्कृत प्रत्यय ना आहे म्हणजे आड जो आहे तो मराठी मराठी प्रत्यय उपसर्ग आहे संस्कृत नसलेला उपसर्ग कोणता असेल तर पर्याय क्रमांक एक जे आहे ते आपलं आन्सर असेल आड पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन काय आहे लघुत्तरी या संधीचा योग्य विग्रह ओळखा तर लघुत्तरीचं कसं होतं लघु अधिक उत्तरी होतं काय होतं लघु गुहूला पहिली वेलंटी असेल लघु अधिक उत्तरी म्हणजे लघुउत्तरी होतो म्हणजे ऑप्शन एक मध्ये जे दिले ते आपलं आंसर असेल लघु अधिक उत्तरी म्हणजे काय उत्तरी म्हणतो पुढील प्रश्न योग्य प्रकारे केलेले सामान्य रूप ओळखा म्हणजे निकालचं निकाली स्वारचं स्वारे वासुरूच वासर आणि कोकरूचं कोकरा तर योग्य प्रकारे केलेले यातलं सामान्य रूप कोणतं आहे तर कोकरूचं कोकरा काकूचं काकवा याप्रमाणे सामान्य रूप काय होतं शाळेचं शाळा शाळे शाळा म्हणजे असं जे असतात म्हणजे कोकरू कोकरा हे कसं हे सामान्य रूप बरोबर दिलेलं आहे कोकरा हे काय झालं कोकरूचं सामान्य रूप आहे मग ऑप्शन चार म्हणजे जे ते बरोबर सामान्य रूप दिलेलं आहे पुढील प्रश्न समानार्थी नसलेला शब्द ओळखा तर घोडा अश्व तुरग हे काय आहे तर हे समानार्थी शब्द आहेत घोड्याला आपण अश्व देखील म्हणतो तुरग देखील म्हणतो पण जलद असे आपण कधी म्हणत नाही मी ऑप्शन चार जे आहे ते आपले आन्सर असेल समानार्थी नसलेला शब्द असेल जलद पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा काय आहे भारतीय नागरिकांना भारताविषयी पूज्य भावना आहेत वाक्य लेखन नियमानुसार होण्यासाठी त्यात कोणता बदल कराय असावा म्हणजे लेखन क्रमानुसार ते योग्य वाक्य होण्यासाठी त्यामध्ये कसा बदल हवा तर नागरिकांना ऐवजी नागरिकांना ते ऑप्शन दोनमध्ये मध्ये जे दिले तर नागरिकांना इथे रीला कुठली पहिली व्हॅलांटी पाहिजे म्हणून ते, ते, ते वाक्य शुद्ध होईल म्हणजेच भारतीय नागरिकांना भारताविषयी पूज्य भावना आहेत म्हणजे इथे नागरिकांना जी दुसरी व्हॅलांटी होती तिथे पहिली असायला हवी तेव्हाच ते लेखन नियमानुसार ते शुद्ध होईल म्हणजे ऑप्शन दोन जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात काय आहे द्विक अधिक अंतर या दोन पदांचा योग्य संधी म्हणजे आता इथे आपल्याला संधी कर तयार शब्द तयार करायचा आहे तर आता हे ते कसा होईल दीक अधिक अंतर काय होतं दिगंतर होतं काय होतं दिगंतर ऑप्शन दोन मध्ये जे दिले दीक आधिक अंतर म्हणजे दिगंतर हे कसं व्यंजन व्यंजन संधीचं उदाहरण आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ काय आहे मराठी प्रत्यय ओळखा तर तव्य अनिय ला हे कसे आहेत मराठी प्रत्यय नाहीत पण आई जो आहे तो कसा आहे मराठी प्रत्यय आहे आई नवलाई म्हणतो महागाई ह्यामध्ये आई हे प्रत्यय लागतात त्या दिवशी मराठी प्रत्यय आहेत तव्य अनियव ला हे मराठी प्रत्यय नाहीत म्हणजे ऑप्शन दोन जे आहे ते आपलं आन्सर असेल मराठी प्रत्यय कोणता असेल तर आई पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ काय संयुक्त नसलेले वाक्य ओळखा तर संयुक्त वाक्य कधी असतात तर म्हणजे अं तो सूचक उभ्या नवी अव्यांची जोडलेली वाक्य असतात तर त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो तर यामध्ये आता दुसरं म्हणजे पहिलं काय आहे तुझी भीती गेल्याशिवाय तुला वाहन चालवता येणार आहे म्हणजे भीती गेल्याशिवाय तुला वाहन चालवता येणार नाही हे कसं आहे तर हे गौण वाक्याचा प्रकार आहे म्हणजे हे संयुक्त नाही आहे कारण हे संकेतार्थी म्हणजे ते कशामध्ये येतं हे मिश्र वाक्यामध्ये येतं तुझी भीती गेल्याशिवाय तुला वाहन चालवता येणार नाही म्हणजे तुझा भित्रेपणा सोड मग तुला वाहन चालवता येईल तर हे मग जे आहे ते कशात संयुक्त वाक्यात येतं तू धाडस कर आणि आणि देखील हे उभ्या नव्या उभ्याने जोडलेली वाक्य संयुक्त वाक्य असतात तू धाडशी आहेस आणि तुला सहज वाहन चालवता येईल तर हे देखील कशात संयुक्त वाक्यात येतं पण नसलेलं कोणता तुझी भेटी गेल्याशिवाय तुला वाहन चालवता येणार आहे हे संयुक्त नसलेलं वाक्य आहे म्हणजे ऑप्शन एक जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा काय आहे कर्तरी प्रयोगाची वाक्य ओळखा तर कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर जेव्हा कर्त्याच्या लिंग वचनानुसार जेव्हा क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होतो तेव्हा ते कर्तरी प्रयोग होतो आता इथे पहिलं वाक्य आहे मी नक्की दिल्लीहून लागणार आहे तर मीच्या जागी तू तु, तुम तुम्ही तु, तु जर आलं असतं तुम्ही नक्की दिल्लीहून लग्नाला म्हणजे ये आला किंवा या यायला या या। हवे म्हणजे इथे काय होतं इथे जर कर्ता जर बदलला किंवा ती नक्की दिल्लीहून लग्नाला येईल येईल असं होतं म्हणजे इथे कर्त्याचं जर लिंग बदललं तर काय होतं तरी ते क्रियापदाच्या रूपात बदल होतो म्हणजे इथे काय होतं मी नक्की दिल्लीहून लग्नाला येईल हे कसं आहे तर हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे ऑप्शन एक जे आहे तेच आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा काय आहे तद्भव नसलेला शब्द ओळखा तर आता तद्भव शब्द म्हणजे काय संस्कृतमधून ते जसे मराठीमध्ये जसे आहे तसे न येतात ते थोडे बदलहून आलेले शब्द असतात तर त्याला आपण तद्भव शब्द म्हणतो म्हणजे कसं आहे गृहचं ग्र घर झालं त्याप्रमाणे भ्राताचं भाऊ हे कसं आहे तद्भव शब्द आहेत तर आता हे तद्भव नसलेला शब्द ओळखायचा तर यापैकी तद्भव कोणकोणते शब्द आहेत तर हिरा आहे घर आहे आत्ताच मी सांगितलं बहीण आहे तर सुत जे आहे ते तद्भव नसलेला शब्द आहे मग सुक्त कसा आहे तो तत्सम शब्द आहे मग तद्भव नाही आहे तो मग हिरा घर आणि बहीण हे कशा आहेत तत्सम तद्भव शब्द आहेत पण तद्भवन असलेला कोणता आहे तर पर्याय क्रमांक एक जे की आपलं आन्सर असेल तर सुक्त पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारा काय पुढीलपैकी कोणते नाव कथेचे नाही म्हणजे गोष्टीची कथा म्हणजे काय गोष्ट म्हणतो तर गोष्टीचं नाही तर किडलेली माणसे सतरावे वर्ष ह्या गोष्टी आहेत आणि सती देखील गोष्ट आहे पण सुलतान हे कोणत्याही गोष्टीचं किंवा कथेचं नाव नाही आहे कोणतं सुलतान म्हणजे कोणते नाव कथेचं नाही तर सुलतान म्हणजे ऑप्शन तीन जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा काय कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा तर कर्मणी प्रयोगात काय असतं कर्माच्या लिंगवशांनुसार काय होतं क्रियापदाच्या रूपात बदल होतो म्हणून तेव्हा ते कर्मणी प्रयोग असतो तर आता इथे काय जर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे पहिलं वाक्य आहे रावणपुत्र इंद्रजितने हनुमानाला असमार्थाने बद्ध केले तर हे कर्तव्य प्रवाद येत नाही पण दुसरं जर वाक्य तुम्ही पाहिलं तर तुलसीदासाने तुलसी रामायण हे काव्य लिहिले तर इथे तुलसीदासांनी तुलसीदासांना हे दुसरं जर काय जर घेतलं किंवा एका मुलीचं जर नाव घेतलं तर हे काव्य लिहिले म्हणजे हे काय होतं इथे जर लिंगवचन बदललं तुलसीदासांनी तुलसी रामायण हे काव्य लिहिले तर इथे काय हो म्हणजे तुलसीरामायण हे ते कर्म बदलायचं आपल्याला कर्माच्या लिंगवशानुसार क्रियापदामध्ये बदल होतो त्याला आपण कर्मणी म्हणतो तुलसीरामांच्या ऐवजी अजून तो दुसरा कोणताचा ग्रंथ लिहिले किंवा तुलसीराम अनेक तुलसीरामायने लिहिली म्हणजे इथे तुलसीरामायने जर केलं तर इथे काय लिहिली असं होतं म्हणजे काय होतं कर्माच्या लिंगवशानुसार इथे काय होतं क्रियापदामध्ये बदल होतो म्हणजे हे तुलसीदासाने तुलसीरामान हे काव्य लेख कसं आहे तर हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असेल म्हणजे जे की आपलं आन्सर आहे कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखायचं तर तेच आपलं वाक्य असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा काय पुढीलपैकी कोणते वाक्य भूतकाळात नाही तर आता भूतकाळात असलेले वाक्य कोणते कोणते आहेत मी गावाला जाणार होतो म्हणजे हे भूतकाळात गेलं आहे मी गावाला गेलो होतो हे देखील भूतकाळातलं आहे मला गावाला जायचे होते हे देखील भूतकाळात आहे पण मला गावाला जायचेच म्हणजे आता हे कसं आहे तर हे जायचेच आहे म्हणजे हे कसं आहे भविष्यकाळात होणार आहे किंवा वर्तमान काळात येऊ शकतं हे वाक्य पण भूतकाळात येऊ शकत नाही मला गावाला जायचेच बाकी जे तीन आहेत ते भूतकाळात येतात पण चार नंबरचं जे वाक्य आहे ते भूतकाळात येत नाही म्हणून तेच आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा काय प्रत्यय घटित नसलेला शब्द ओळखा तर आता उपसर्ग घटीच्या विरुद्धार्थी प्रत्यय घटीत असतं प्रत्यय घटीत म्हणजे काय नंतर जेव्हा प्रत्यय लागतो म्हणजे शब्द आहे शेवटी प्रत्यय लागतो त्याला आपण प्रत्यय घटित शब्द म्हणतो तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक घटित असलेले शब्द कोणकोणते आहेत दळण आहे दळला न प्रत्यय कांडला कांडण आणि शिंपला शिंपण पण कारण जो आहे तो कोणता आहे का प्रत्येक त्याला आहे का नाही मी कारण हा स्वतंत्र शब्द आहे म्हणून तो प्रत्येक घटित नसलेला शब्द असेल ऑप्शन तीन जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा काय आहे ना की नऊ येणे या वाक्यप्रचार योग्य अर्थ ओळखा तर नाकी नव नऊ येणे त्याला आपण काय म्हणतो बेजार होणे म्हणतो म्हणजे नाकी नव नऊ झाले बेजार होणे म्हणजे नाकी नव नऊ येणे म्हणतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा काय पुढीलपैकी कोणते नाव काव्यसंग्रहाचे आहे म्हणजे काव्यसंग्रह कोणता आहे खालीलपैकी तर अम अमृतवेल व रक्तपुष्प हे काव्यसंग्रह नाहीत पण शेला जो आहे तो एक काव्यसंग्रह आहे कोणता शेला अमृतवेल व रक्तपुष्प हे काय आहे तर ते ह्याची नावं आहेत कादंबरीची व शेला जी आहे काव्यसंग्रह आहे शेला म्हणजे ऑप्शन एक जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न आज्ञार्थी नसलेले वाक्य ओळखा म्हणजे ज्यातून आज्ञा दिली आहे तर त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो म्हणजे रांगेत उभे राहा राग मोडू नका रांग मोडू नका रांग सरळ लावा हे काय आज्ञा दिलेली आहे पण रांग लावली पाहिजे ह्यातून कोणती आज्ञा आहे का नाही पण रांगेत उभे राहा रांग मोडू नका रांग सरळ लावा यामधून आज्ञा केलेली दिसते पण रांग लावली पाहिजे यामध्ये कोणतीही आज्ञा नाही म्हणते कसं आहे तर ते आज्ञार्थी नसलेले वाक्य असेल ऑप्शन तीन जे आहे ते आपला ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस काय केवळ वाक्य ओळखायचं आहे तर आता केवळ वाक्य म्हणजे काय साधं वाक्य असतं ज्यामध्ये म्हणजे एकच वाक्य असतं हे केवळ वाक्य म्हणजे अतिगर्व करणाऱ्याला पश्चाताप होणार काय अतिगर्व करणाऱ्याला पश्चाताप होणार म्हणजे साधं विधान वाक्य असतं त्याला आपण केवळ वाक्य म्हणतो अतिगर्व असणाऱ्याला करणाऱ्याला पश्चाताप होणार हे केवळ वाक्य पण अतिगर्व करेल त्याचे भले होणार नाही म्हणजे हे कसं आहे मिश्र वाक्य आहे अतिशहाना त्याचा रिकामा अति गर्विष्ठपणा करा आणि मातीला मिळामध्ये हे मिश्र वाक्य आहेत पण अति गर्व करणाऱ्याला पश्चाताप होणार हे कसं आहे तर हे साधं विधानार्थी वाक्य एकच वाक्य आहे त्याला आपण केवळ वाक्य म्हणतो म्हणजे ऑप्शन दोन जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक वीस काय कर आहे भविष्य काळाचे वाक्य ओळखा आता भविष्य काळात ज्या घटना घडतात त्याला आपण भविष्य काळात त्या मोडतात त्यांना आपण भविष्य काळात असणाऱ्या घटना म्हणतो म्हणजे काय मी पास झालो हे कसं आहे तर मी पास झालो आहे मग हे कसं आता भूतकाळात गेलेलं आहे मी पास झालो होतो हे देखील भूतकाळात आहे मी पास झालो असेन हे कसं आहे म्हणजे भविष्यात हे घडणार आहे मी पास झालो असेन पुढच्या वर्षी म्हणजे हे कसं आहे भविष्य काळात वरलं वाक्य आहे पण मी पास झालो आहे हे वर्तमान काळातलं आहे पण मी पास झालेला झालो असेन हे कसं आहे तरी भविष्य काळात असेल तेच आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस काय अयोग्य प्रकारे केलेले सामान्य रूप ओळखा म्हणजे चुकीच्या पद्धतीने कोणत्या प कोणत्या शब्दाचं सामान्य रूप केलं आपल्याला ओळखायचं आहे तर ते, ते रंगचं रंगा हे बरोबर आहे पोतचं पोता मूर्तीचं मूर्ती रूपचं रूपा रुप रु रुप्या म्हणजे रूपचं रूपा रुप असं पाहिजे रुपे दिले हे जे आहे ते सामान्य रूप जे आहे ते चुकीचं आहे रूपचं रूपे हे चुकीचं आहे म्हणजे ऑप्शन दोन जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पुढील नावामधून नाटकाचे नाव ओळखायचं तर आता इथे चार दिलेले आहेत इथे पुढे ताम्रपट वेळ संहिता आणि पाणीग्रहण तर वरीलपैकी नाटकाचं नाव कोणतं आहे तर, है है तर ते पाणीग्रहण हे नाटक आहे तुम्हाला माहिती आहे पाणीग्रहण जे आहे ते एका नाटकाचं नाव आहे म्हणजे नाटकाचं नाव असलेला शब्द कोणता असेल तर पाणी ग्रहण पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस काय विरुद्धार्थी नसलेली जोडे ओळखायची तर आता इथे काय नसलेली म्हटलंय तर कोणकोणत्या विरुद्ध आर्थी जोड्या आहेत यापैकी तर पहिली सुरूप आणि कुरूप ही एक विरुद्धार्थी जोडी आहे सकारण आणि अकारकन ही देखील विरुद्धार्थी आहे शीतल म्हणजे थंड तहक आणि उष्ण म्हणजे थंड उष्ण हे देखील शीतल दहाक ही देखील विरुद्धार्थी आहे पण दोष सदोष दोषचं सदोष नसतं सदोष आणि दोष हे समानार्थी शब्द आहेत म्हणून चार नंबरची जोडी आहे ते काय असेल तर ते विरुद्धार्थी जोडी असेल मग विरुद्धार्थी नसली जोडी असेल दोष सदोष हे एकच झालं दोष सदोष दोषच्या विरोधार्थी गुण म्हणजे गुण येतात चांगले दोष जो असतो त्याच्या समानार्थी सदोष येतो म्हणजे हे समानार्थीची जोडे आहे म्हणजे ऑप्शन चार जे आहे ते आपला आन्सर असेल पुढील प्रश्न विधानार्थी असलेले वाक्य ओळखा म्हणजे त्याला आपण केवळ वाक्य म्हणतो तसेच साधं एखादं विधान केलेलं असतं त्याला विधानार्थी वाक्य म्हणतो तर असे कोणीही समजू नये तर हे कसं आहे तर हे विधानार्थीच वाक्य आहे एक नंबरमध्ये दिलेलं असे कोणीही समजू नये तर बाकीचे असे कोणाकोणाला वाटते समजून घ्यायला नको का काय हा गैरसमज हे जे आहे ती वेदार्थी वाक्य नाहीत पण असे कोणीही समजू नये हे साधं विधान केलेलं आहे म्हणून ते वेदार्थी वाक्याचा प्रकार असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस काय आहे पुल्लिंगी जोडे ओळखा तर बैल गोरा मांजरी बोका शेळी बोकड आणि गाय म्हैस तर आता मांजरी ही कशी आहे तर ती स्त्रीलिंगीमध्ये येते त्याप्रमाणे शेळी स्त्रीलिंगी गाय स्त्रीलिंगी म्हैस स्त्रीलिंगी पण बैल आणि गोरा हे दोन्हीही कसे आहेत तर पुल्लिंगी शब्दांची जोडी आहे बैल तो बैल तो गोरा असं म्हणतो आपण म्हणजे काय तर ऑप्शन एक जे आहे बैल गोरा हे कसे आहे तर हे पुल्लिंगी जोडे आहे म्हणजे जो ऑप्शन एक जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस काय तत्सम शब्द ओळखा तत्सम म्हणजे काय तर ज संस्कृतमधून मराठीमध्ये येताना तो जस्या तसा शब्द जो आपण घेतलेला आहे त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो तर इथे कोणता आहे दूध गाव आणि कोवळा हे तत्सम शब्द नाहीत पण तत्सम असलेला शब्द कोणता कलश कलश हा जो शब्द आहे संस्कृतमधून जसा तसा मराठीमध्ये आलेला आहे त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो म्हणजे कलश जो आहे तो कसा तत्सम शब्द आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक का सत्तावीस काय आहे स्त्रीलिंगी शब्द ओळखा तर आता इथे स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे तर इथे ती रीत म्हणतो आपण सातवण पुढाकार आणि वैभव तर हे स्त्रीलिंगी शब्द नाहीत पण ती रीत असे म्हणतो आपण ती रीत म्हणजे ही स्त्रीलिंगी शब्द आहे रीत ऑप्शन तीन जे आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस काय धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही या अर्थाची आपल्या आता इथे म्हण काय तर म्हणी व वाक्यप्रचारवर एक ते दोन प्रश्न हमखास विचारले जातात त्यामुळे तो टॉपिक जो आहे तुम्ही पाठच करून ठेवा किंवा व्यवस्थित करून ठेवा कारण एक ते दोन मार्कात तुमचं मेरिट लागू शकतं तर इथे धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही तर हे यामध्ये आपण कोणत्या अर्थाची म्हण वापरतो तर मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची काय म्हणतो मा मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची म्हणजे धोक्याचं काम आहे म्हणजे धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही त्याला आपण मग म्हण काय होईल तर मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस काय आहे अधोरेखित प्रत्यय ओळखा म्हणजे अधोरेखित आता इथे प्रत्यय जो दिला आहे मुलांनो तुमची कमाला आहे तर मुलांनो आणि तुमची तर ह्यातला आपल्याला अधोरेखित केलेला प्रत्यय ओळखायचा तर मुलांनो हे कशात आहे तर तुमची कमाल आहे म्हणजे एखाद्याला हाक मारण्यासाठी म्हणजे संबोधण्यासाठी आपण नो प्रत्यय लावतो म्हणजे संबोधन एक प्रत्यय आहे यात आणि तुमची चाचीचे म्हणजे एखादी मालकी हक्क दर्शवण्यासाठी आपण षष्टी विभक्तीचा वापर करतो चाचीचे म्हणजे षष्टी आणि संबोधन ह्या दोघांचा इथे वापर केलेला आहे म्हणजे षष्टी आणि संबोधन किंवा षष्टी म्हणजे कशामध्ये दिले आहे तर ते ऑप्शन चारमध्ये दिले पहा षष्टी व संबोधन म्हणजे तेच आपलं आन्सर असेल षष्टी व संबोधन हे प्रत्यय आहे तिथे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीस काय आहे नाम नसलेला शब्द ओळखायचा तर नाम नसलेला म्हटले तर नाम कोणकोणते आहेत विस्तव आहे चूल आहे बर्फ आहे हे कशा आहेत तर हे नाम आहेत पण उजळ हे काय आहे तर हे नाम नाही आहे म्हणजे ऑप्शन तीन जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस काय आहे योग्य जोडी ओळखा तर आता इथे योग्य जोड्या आपल्याला ओळखायचं जर पहिलं काय आहे कासव कासव योग्य जोड्या आहे का तर ही चुकी जोड्या त्याप्रमाणे घोडी घोड्या हे देखील चुकीचे आहे वेल वेला आ, ही कशी जोड्या आहे तर ही बरोबर जोड्या वेलचं वेला वृक्ष वृक्षे हे एक चुकी जोड आहे वृक्षचं वृक्ष राहतं वेलचं वेली होतं पण इथे वेला दिले म्हणजे इथे थोडं करेक्शन करा वेलचं काय पाहिजे वेल वेली म्हणजे अनेक वचन करायचं होतं इथे थोडं त्यांचं प्रिंटिंग मिस्टेक आहे वेलचं वेल म्हणजे तीन नंबर जे दिले ते योग्य जोडी आहे बाकी कासव कासव घोडी घोड्या वेल वेला वृक्ष वृक्ष यापैकी कोणता आहे तर वेल वेली म्हणजे ऑप्शन तीनमध्ये जे दिले ते आपलं ऍन्सर असेल योग्य जोडी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस का आहे उपसर्ग घटित शब्द ओळखा तर इथे जर तुम्ही पाहिलं जयचं पराजय म्हणजे परा हा प्रत्यय लागला आहे जयला हे पूर्व प्रत्यय लागतो त्याला आपण उपसर्ग घटित म्हणतो म्हणजे पराजय आहे तो कसा आहे तर उपसर्ग घटित हा शब्द असेल ऑप्शन चार जे आहे ते आपला आन्सर असेल उपसर्ग घटित असलेला शब्द कोणता असेल तर तो पराजय असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेहत्तीस काय सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा त्या सप्तमीमध्ये कोणते ई आ तई आ हे प्रत्यय असतात आणि अष्टमीमध्ये नो असतो त्यानंतर सलानाते नाते हे द्वितीय व चतुर्थीमध्ये असतात तर चा चीचे हे जे प्रत्यय आहेत तर ते षष्टी विभक्तीत असतात पण सप्तमीमध्ये तया तया असतात ऑप्शन दोन जे आहे ते आपले आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस काय आहे तर ह्यातलं आता आपल्याला काय क्रियाविशेषण ओळखायचं आहे तर खुळखुळा खुड़ मोहक मारामारा आणि -मारा गरा गरा तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर खुळकोळा हे नाम आहे मोहक हे विशेषण आहे मारामार हे एक देखील विशेष म्हणजे हे क्रियाविशेषण नाही आहे पण गराघरा म्हणजे कसं फिरवतो आप भोवरा कसा फिरतो गराघरा फिरतो म्हणजे क्रिया कशी घडते हे कशावरून कळतं ज्याच्यावरून कळतं त्याला आपण क्रियाविषयी अवय म्हणतो मग कशी घडते मग क्रियेची रीत सांगितली जाते कसे घराघरा घराघरा आहे काय झालं तर क्रियाविशेषण अवय झालं म्हणजे ऑप्शन एकमध्ये जे ते एक आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक का पस्तीस काय चुकीचे अनेक वचन ओळखा तर आता इथे तुम्ही जर पाहिलं तर इथे पाहिलं काय महिला महिला महिलाचं महिला आहे बरोबर आहे एक असेल तरी त्याला आपण महिला म्हणतो अनेक असेल वाग तर महिला म्हणतो वाघ वाघीन हे बरोबर आहे का तर हे तर वाघचं वाघच राहतं वाघीन होत नाही म्हणजे हे चुकीचं आहे दुस तिसरं काय पुरुष पुरुष एक पुरुष असला तरी पुरुष म्हणतो अनेक असले तरी पुरुष म्हणतो एक ग्रह असला तरी एक ग्रह अनेक असले तरी अनेक ग्रह पण इथे वाघ वागीन हे काय झाले त्यांचं म्हणजे लिंग लिंग बदल केला आहे म्हणजे ते अनेक वचन केलं नाही वाघचं वाघच पाहिजे होतं म्हणजे दोन नंबरचं जे आहे ते चुकीचं झाले ते आपलं ॲन्सर असेल वाघ वाघीन पुढील प्रश्न तर आता इथे काय आता इथे उतारा दिलेला आहे आता पुढील उतारा वाचून त्या पुढील प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची म्हणजे छत्तीस सदोतीस अडोतीस या तीन प्रश्नांसाठी आपल्याला उतारा वाचून प्र म्हणजे प उतारा वाचून आपल्याला इथे प्रश्नांची उत्तरे द्यायची तर आता आपण इथे उतारा वाचूयात तर इथे काय दिले उतारामध्ये तर आजचे विद्यार्थी जुन्या काळच्या विद्यार्थ्यांपेक्षा अनेक बाबतीत श्रेष्ठ आहेत तसेच तसे ते असावेत हे निसर्गक्रमाला धरूनच आहे माझी अशी श्रद्धा आहे की प्रत्येक पुढची पिढी आधीच्यापेक्षा अधिक शहाणी अधिक चौकश आणि बहुश्रुत आणि बुद्धीने अधिक श्रेष्ठ असणारच तसे झाली नाही तर इतिहासाला काही अर्थच उरणार नाही विसाव्या शतकाच्या आरंभकाळाच्या विद्यार्थ्यांपेक्षा एकविसाव्या शतकातले विद्यार्थी अधिक बुद्धिमान कार्यक्षम आहेत याबद्दल मला शंकाचं वाटत नाही हे सांगताना सुतीची फुकर फुंकर घालून तुमच्या अंगचा दोष मला दाखवायचा आहे सत्य बृह्यात प्रित्त बृहात या वचनानुसार मी आतापर्यंत बोललो आता एक अप्रित्य सत्य मला सांगायचे आहे तुमच्या अंगाच्या एका दोषाकडे मला तुमचे लक्ष वेधायचे आहे त्या दोषाचे नीट संशोधन करून तुम्ही तो नष्ट केला पाहिजे तो असा की स्वतःच्या हक्का सं संबंधित तुमच्या अंगी फाजील जागृती निर्माण झाली जा आहे त्याप्रमाणे तुम्ही स्वतःची जबाबदारी मात्र ओळखत नाही किंवा दुसऱ्याच्या हक्काबद्दल आदर बाळगत नाही म्हणजे येथे लेखकाने काय आधीची पिढी कशी होती ना आत्ताची पिढी जी आहे ती हुशारा यांची तुलना केलेली आहे पण आजच्या पिढीमध्ये काही एक जो दोष आहे तो जो दोष म्हणजे कोणता आहे तर तर दुसऱ्याच्या हक्काबद्दल आदर बाग मी शेवटच्या दोन वेळी तो दोष दिलेला आहे तर असा हा काय उतार आहे तर त्यावेळेला आता तीन प्रश्न विचारले आहेत तर चौकस या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे चौकस म्हणजे काय तर ज्याला जिज्ञासू वृत्ती म्हणतो जिज्ञासे प्रकारची वृत्ती असते म्हणजे चौकस म्हणजे पहिलं तर आपल्या आन्सर आला चौकसचं काय असेल तर जिज्ञासू असेल त्याप्रमाणे दुसरा काय सत्य ब्रुयात प्रित्त ब्रुयात या ओळीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे तर सत्य ब्रुयात मग ह्याला आपण काय म्हणतो तर आवडेल असेच खरे बोलावे म्हणजे सत्य ब्रहात प्रित्त ते किती का कडवट असणार सत्य म्हणजे जे आवडेल असेच खरे बोलावे म्हणजे ऑप्शन चार जे आहे ते आपलं ॲन्सर असेल सत्य ब्रुयात प्रीत ब्रुयात या ओळीचा योग्य अर्थ काय असेल तर आवडेल असेच खरे बोलावे आणि तिसरा प्रश्न काय होता आवडचा बहुश्रुत म्हणजे काय तर बहुश्रुत आपण कशाला म्हणतो तर खूप माहिती ज्याच्याकडे असते तर त्याला बहुश्रुत म्हणतो ज्याच्याकडे खूप माहितीचा साठा असो तर त्याला आपण बहुश्रोत म्हणजे म्हणजे लेखकाने म्हटलंय की आजची पिढी खूप बहुश्रुत आहे म्हणजे खूप माहिती असलेली आजचे विद्यार्थी आहेत अगोदर एक विसाव्या शतकापेक्षा एकविसावी पिढी खूप बहुश्रुत आहे असं म्हटलं म्हणजे खूप माहिती असलेली पिढी आहे म्हणजे खूप माहिती असली म्हणजे बहुश्रोत येतं म्हणजे तिन्ही प्रश्नांची आपली उत्तरे झाली आहेत तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळवूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीस काय पृथ्वीचे प्रेमगीत ही कुसुमाग्रजांनी गाज कुसुमाग्रजांची गाजलेली जी कविता आहे पृथ्वीचे प्रेमगीत हे वाक्य लेखना नियमानुसार होण्यासाठी त्यात कोणता बदल करावयास हवा तर आता इथे पृथ्वीचे प्रेमगीत हे थोडं चुकीचं दिलेलं आहे तर त्यामुळे पृथ्वीच्या जागी पृथ्वीचे प्रेमगीत पाहिजे होतं काय पाहिजे पृथ्वीचे प्रेमगीत म्हणजे हे पृथ्वीचे प्रेमगीत ही आहे ती कुसुमाग्रहांची गाजलेली कविता आहे पण इथे पृथ्वीचे दिले म्हणून ते चुकीचे ठरतं म्हणून पृथ्वीच्या जागी पृथ्वीचे पाहिजे होतो ऑप्शन एकमध्ये झाले ते आपला ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस क्रियापदाचे योग्य रूप ओळखा तर आता इथे क्रियापदाचे योग्य रूप आपल्याला ओळखायचं आहे तर हस हसतो हस हसणाऱ्याचं हस काय होतं हसेन म्हणजे हसीन 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 होत नसतं पण हसेन मी उद्या हसेन किंवा हसेन हे जे असतं तर ते क्रियापदाचं रूप आहे हसेन हसला हसेन हे काय झालं तर क्रियापदाचं योग्य रूप असेल ऑप्शन तीनमध्ये जेलं ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीस काय खग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर खग म्हणजे काय असतं पक्षी विहग पक्ष्याचं समानार्थी नाम आहे खग पक्षी विहग किंवा त्याला आपण पाखरू देखील म्हणतो म्हणजे खगच्या समानार्थी काय येईल तर पाखरू येईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस काय तद्भव शब्द ओळखा तर माझे मदून आता तद्भव म्हणजे काय संस्कृतमधून ते मराठीमध्ये आता त्यांच्यामध्ये थोडा बदल होऊन ते आलेले आहेत त्याला आपण तद्भव शब्द असे म्हणतो तर इथे कोणता तद्भव शब्द आहे तर पर्याय क्रमांक तीनमध्ये ग्रास ग्रासचा घास झालेला आहे ग्रास म्हणजे गवत म्हणतो त्याला आपण ग्रासचा घास म्हणून म्हणजे हा त ग्रास हा संस्कृत शब्द आहे त्याच्यापासून घास हा शब्द तद्भव म्हणून तो मराठीमध्ये आलेला आहे म्हणजे तो घास जो आहे तो तद्भव शब्द असेल पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस काय आहे तर पुढीलपैकी कोणते उदाहरण मध्यम पदरोपी समासाचे आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं मग कोणता मध्यम पदलोपी समासाची नाही म्हटलेलं आहे पण मध्यम पदलोपी समासामध्ये काय आहे तर गोळंबा परत नारळी भात मी नारळ घालून तयार केलेला भात गुळपोळी म्हणजे गोळ घालून तयार केलेली पोळी डाळ वांगे म्हणजे डाळ घालून तयार केलेली वांगे हे ये कशात येतात मध्यम पाहते त्यातली पदे लोप पावलेले असतात पण इथे वडापाव जो कसा आहे वडा वेगळा शब्द आहे आणि पाव वेगळा शब्द आहे म्हणजे हा मध्यम पदलोपी समासाचं उदाहरण आहे दोन वेगवेगळे शब्द आहेत मी नारळ घालून तयार केलेला भात गुळपोळी गुळ डाळ वांगी हे कसे आहेत तर ते मध्यम पदलोपी समासात येतात पण वडापाव येत नाही म्हणून ते जे आहे ते आपलं आन्सर असेल वडापाव वडा आणि पाव, पाव म्हणतो आपण तर ते दोन दोन समासात येतं पुढील प्रश्न नाश होणे या अर्थाचा वाक्यप्रकार ओळखा म्हणजे वाक्याचा वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे नाश होणे तर नाश होणे म्हणजे काय म्हणतो रसा तळाला जाणे म्हणतो काय म्हणतो रसा तळाला जाणे म्हणजे एकदम खाली जाणे किंवा नाश म्हणजे दुर्गती होणे एखाद्याची नाश होणे म्हणजे रसा तळाला जाणे ऑप्शन एक जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस काय मराठी नव कवितेचे जनक कोणाला म्हटले जाते तर कोणाला म्हणतो आपण तर बासी मर्डेकर यांना कोणाला बासी मर्डेकर यांना आपण काय म्हणतो मराठी कविता ज्या आहेत त्या नव जनक कोण आहेत तर बासी मर्डेकर ऑप्शन तीन जे आहे ते आपलं अँसर असेल मराठी नवकविते जनक कोणाला म्हणतो तर आपण बासी मर्डेकर पुढील प्रश्न क्रमांक सेचाळीस काय तत्सम नसलेला शब्द ओळखा तर तत्सम शब्द कोण कोणते आहेत तर कावळ्याला काक म्हणतो त्यानंतर पीक आणि व्याघ्रल म्हणजे वाघ हे कसे आहेत तर हे तत्सम शब्द आहेत पण नसलेला शब्द कोणता आहे ओट ओटला औष्ट्य म्हणतो म्हणजे हा तद्भव शब्द आहे संस्कृत मधून थोडा बदल होऊन आलेला आहे मी तद्भव शब्द आहे तो म्हणजे तत्सम नाही बाकी जे आहे ते काक पीक व्याघ्र हे तत्सम शब्द आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस काय आहे योग्य विरुद्धार्थी जोडी ओळखायची तर बाधित अबाधित ही काय तर योग्य विरुद्धार्थी जोडी आहे बाकीच्या शापित सुप्त जागृत सुश्रुत असुर राक्षस या चुकीच्या जोड्या दिलेल्या आहेत म्हणजे ह्या समानार्थी जोड्या आहेत त्या असुर राक्षस पण योग्य विरुद्ध जोडी कोणती आहे तर बाधित आणि अबाधित ही कशा योग्य विरुद्धार्थी जोड्या म्हणजे ऑप्शन एक जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस काय पुढील सामासिक शब्दातून समाहार द्वंद्व दो समास ओळखा तर समाहार द्वंद्व दो समास म्हणजे काय मीठ भाकर किंवा मीठ पीठ म्हणतो त्यामध्ये इतर जे तत्सम पदार्थ जेव्हा आपण ॲड करतो केर कचरा तेव्हा आपण समाहार द्वंद्व दो समास होतो म्हणजे मीठ पीठ जे आहे एक नंबरचं ते कसं आहे तर ते समाहार द्वंद्व दो समासाचं उदाहरण आहे म्हणजे ऑप्शन एक जे आहे ते आपलं ॲन्सर असेल तर दश हे बहु समासाचं उदाहरण आहे आणि त्याप्रमाणे महापुरुष हे कशामध्ये येतं तर ते क कर्मधारे समासामध्ये येतं म्हणजे महाराष्ट्र महापुरुष तसेच पुरुषोत्तम हे कशात येतात तर ते म कर्मधारे समासात येतात आणि पितांबर शब्द तर पितांबर देखील कशात कर्मधारे समासात येतो पितांबर म्हणजे कर्मधारय समास म्हणजे काय जया तत्पुरुष समास दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात म्हणजे पिता आणि अंबर हे दोन्ही एकाच विभक्तीत आहेत म्हणजे महादेव ते महादेव त्याप्रमाणे रक्तचंदन कमल नयन मुख कमल हे देखील कशामध्ये येतात तर ते कर्मधारी समासात येतात मीठ पीठ जो आहे तो कशामध्ये येतो तर तो द्वंद्व समासाचं उदाहरण आहे मीठ पीठ कोणता द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास तसेच या जे अजून कोणती चहा पाणी वेणीफनी घरदार पान सुपारी शेतीवाडी बाजारहाट भाजीपाळा ही जी आहे ती समाहार द्वंद्व समासाची उदाहरणं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास काय करावे तसे भरावे या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा तर करावे तसे भरावे म्हणजे काय म्हणतो आपण बऱ्या वाईट कृत्यानुसार बरे वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणजे जसे आपण कृत्य करू त्याप्रमाणे आपल्याला त्याचे परिणाम देखील भोगावे लागतात म्हणजे ऑप्शन दोन जे आहे ते करावे तसे भरावे म्हणजे काय तर बऱ्या वाईट कृत्यानुसार बरे वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणजे दोन जे आहे ते आपलं ॲन्सर असेल तर हा आजचा आपल्या व्हिडिओमध्ये शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पन्नास काय आहे एक एक पान गळावया ह्या लघु कादंबरीच्या लेखिका कोण आहेत तर ही लघु कादंबरी कोणाची आहे तर गौरी देशपांडे यांनी लिहिलेली आहे एक एक पान गळावया ही गौरी देशपांडे ले ह्या लेखिका आहेत ह्या लघु कादंबरीच्या म्हणजे ऑप्शन एक जे आहे ते आपलं ॲन्सर असेल तर मित्रांनो आज आपण इथे जो आपला पेपर चालू आहे उस्मानाबाद ठाणे गोंदिया आणि सिंधुदुर्ग म्हणजे चारी जे जिल्ह्या आहेत दोन त्यांचा दोन हजार चौदाचा हा पेपर आहे चार जिल्ह्यांचा एकच पेपर होता तर त्यामध्ये आपण पहिला भाग त्याचा कवर केलेला आहे तर या पहिल्या भागामध्ये आपण पहिले पन्नास प्रश्न मराठी ग्रामरचे आपण इथे कवर केलेले आहे जर तुम्हाला या पन्नास प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करू नक्की कळवा तसेच हा जर तो व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकोनवर प्रेस करा जेणेकरून आम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल तसेच याची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे देखील तुम्ही जाऊन तिथे जॉईन करून तुम्ही तिथे पी डी एफ मिळवू शकता तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र